विधानसभेच्या जागांवरून महाविकास आघाडीत वाद होण्याची शक्यता. विधानसभेच्या 5 जागा लढणार असल्याची विश्वजित कदमांची घोषणा. लोकसभेत सोसाव्या लागलेल्या त्रासाचं लवकरच जाहीर सभेतून उत्तर देणार विश्वजित कदम यांचा इशारा. नीट घोटाळ्याचा गुजरात पॅटर्न. नीट घोटाळा प्रकरणी सामनातून हल्लाबोल. घोटाळ्याचे गुजरात कनेक्शन भयंकर असल्याची सामनातून टीका. नीट परीक्षा आयोजित करताना कोणताही गैरप्रकार किंवा अनियमितता खपवून घेणार नाही केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा इशारा. धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली मोक्याच्या जागा अदानी समूहाला दिल्याचा धारावीकरांचा आरोप. कुर्ल्यातील मदर डेअरीची जागाही पुनर्वसनासाठी दिल्याची माहिती. शालेय विद्यार्थ्यांना लवकरच एक समान गणवेश शालेय शिक्षण विभागाचं स्पष्टीकरण. रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग कामात जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांना चौपट मोबदला द्या. मोबदला दिल्याशिवाय भूसंपादन करू देणार नाही राजू शेट्टींची भूमिका. अमरावतीत महारेराकडून 24 प्रकल्पांची नोंदणी स्थगित. राज्यातील 1770 गृहनिर्माण प्रकल्पांची नोंदणी स्थगित. छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिकेच्या 40 आरोग्य केंद्रांपैकी 39 केंद्रात अग्निशामक नियंत्रणेचा अभाव. अग्निशामकच्या फायर ऑडिटमध्ये धक्कादायक प्रकार उघड. नाशकात स्वाईन फ्लूचं थैमान. बळींची संख्या 9 वर. आरोग्य विभागाकडून सतर्कतेचा इशारा. काळजी घेण्याचं प्रशासनाकडून आवाहन. उन्हाळी सुट्टीनंतर आजपासून राज्यभरातील शाळा सुरू. श्रीवर्धन तालुक्यातील जस्सी गावात बँड बाजा वाजवत विद्यार्थ्यांची मिरवणूक काढून विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत. अभिनेत्री रवीना टंडन विरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. मोसिननं अर्ज देऊन केली FIR ची मागणी. भाज्यांच्या दरात 5 ते 6 रुपयांनी वाढ. आठवड्याभरापासून बाजारात भाज्यांची आवक घटली. गोबी काकडी कोथिंबीर महागली. देऊळवाडा इथं मुसळधार पावसामुळे केळी पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. खासदार बळवंत वानखडेंनी केली शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी. जळगाव जिल्ह्यात 15 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस. वादळी पावसानं केळी बागा झाल्या उजाड. कृषी विभागाकडून पंचनामे करण्याचं काम सुरू. सिक्कीममध्ये मुसळधार पावसाचा कहर. 6 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू तर 1200 हून अधिक पर्यटक अडकल्याची माहिती. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा. शेगावचे संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पालखीचं अकोला शहरात आगमन. जागोजागी स्वागत तर अकोल्यात 2 दिवस राहणार मुक्कामी. देशाप्रमाणेच परदेशातही मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा. अलमेरे महाराष्ट्र मंडळाकडून सोहळ्याचं आयोजन. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.